नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत पुणे मेट्रोचा ॲप आपण कशा रीतीने यूज करू शकतो ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी, टाईम टेबल बघण्यासाठी, किंवा तुम्हाला जर का कोणत्या ठिकाणाचे तिकिटांच्या किमती जर का जाणून घ्यायसाठी जाणून घ्यायची असेल तर तुम्ही पुणे मेट्रोचा जे ॲप आहे त्याचा तुम्ही उपयोग करू शकता। तर सगळ्यात पहिले तुम्हाला प्ले स्टोअरवर जावं लागेल। प्ले स्टोअरवर आल्यानंतर तिथे तुम्हाला सर्च करावं लागेल पुणे मेट्रो पहिलं ऑप्शन। ही जी पहिलं ॲप आहे पुणे मेट्रो ऑफिशियल ॲप, हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल। आता हे ॲप मी इन्स्टॉल केलेलं आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे मला इथं ओपनचं ऑप्शन आहे। आता या ठिकाणी आपलं जे ॲप आहे ते ओपन झालेलं आहे। तर याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत, तर याच्यामध्ये त्यांनी जवळजवळ 7 ऑप्शन्स दिलेले आहेत। तर पहिलं जे ऑप्शन आहे ते आहे बुक तिकीटचं, दुसरं आहे व्ह्यू तिकीट, तिसरं आहे फेअर एन्क्वायरी, चौथं आहे फीडर सर्व्हिसेस, पाचवं आहे वन पुणे कार्ड, एक्सप्लोर पुणे, स्टेशन लिस्ट, मेट्रो मॅप, हेल्प, कस्टमर केअर आणि टाईम टेबल, अशा प्रकारचे मेनू आपल्याला या ठिकाणी मिळतात। तर हे ॲप जेव्हा ओपन होईल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकावा लागेल, तो मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला ही होमस्क्रीन दिसेल। तर सगळ्यात पहिले आपण चेक करूया बुक तिकीट, तुम्ही ऑनलाईन तिकीट कसं बुक करू शकतात विदाऊट स्टेशनवर तिकीट, म्हणजे लाईनीत उभं न राहता। सगळ्यात पहिले तुम्हाला क्लिक करावं लागेल बुक तिकीट या ऑप्शनवर। या ठिकाणी 3 ऑप्शन असतात, वन वे, रिटर्न आणि ग्रुप। जर का तुम्ही वन वे तिकीट केलं, मी जर का इथे टाकलं PCMC 2 सिव्हिल कोर्ट, तर PCMC 2 सिव्हिल कोर्ट एक तिकिटाचं रेट आहे 30 रुपये। जर का मी ह्यालाच रिटर्न क्लिक केलं तर एक तिकिटाचा येतो 60 रुपये, तेच जर का मी दोघांचं केलं तर त्याचं येतं 120 रुपये। तर अशा रीतीने तुम्ही या ठिकाणी तिकीट काढू शकता। जर का तुम्ही ग्रुपवर क्लिक केलं तर तुम्हाला किती, म्हणजे एका ग्रुपमध्ये तुमचे किती लोक आहेत तर त्याच्या संख्या तुम्ही इथे मागे पुढे करू शकता। जसं की तुम्ही 5 लोक आहेत तर तुम्ही इथे मिनिमम इथं 10 तिकीट असतात। ओके, तर आता आपण बघणार आहोत वन तिकीट बुक कसं करावे। तर वन वे मी तिकीट बुक टाकलं फ्रॉम PCMC टू सिव्हिल कोर्ट, एक तिकीट, टोटल फेअर 30 रुपये, पे नाऊ बटनावर क्लिक करायचं, या ठिकाणी पेमेंट गेटवे HDFC। आता इथे तुम्हाला तिकीटचं प्रिव्ह्यू होतो, फ्रॉम टू तिकीट क्वांटिटी 1 11 तारीख आणि फेअर 30 रुपये, पेमेंट गेटवे या ऑप्शनवर क्लिक करायचं। या ठिकाणी तुम्हाला कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, भारत QR असे ऑप्शन्स आहेत, तर तुम्ही याच्यापैकी एक कोणतंही ऑप्शन सिलेक्ट करून पे करू शकता। दुसरं आहे व्ह्यू तिकीट। व्ह्यू तिकीटवर जर का तुम्ही केलं तर तुम्ही जे बुक केलं तिकीट आहे तुम्हाला या ठिकाणी दिसेल। जसं की माझं कालचं तिकीट जर का तुम्ही बघितलं, दापोडी ते पुणे स्टेशन, हे तिकीट असं तिकीट तुम्हाला बघायला मिळतं। आणि हा जो QR कोड आहे हा तुम्हाला एंट्री आणि एक्झिट या ठिकाणी स्कॅन करावा लागतो, त्याच्याशिवाय तुमची एंट्री आणि एक्झिट स्टेशनवर होत नाही। तिसरा ऑप्शन आहे फेअर एन्क्वायरी। जर का तुम्हाला विचारायचं असेल की तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर त्याचं भाडं किती असणार, तर मी टाकलं PCMC 2 पुणे स्टेशन, जर का मी टाकलं तर त्याचं भाडं इथं वरती दिसते बघा 30 रुपये, तेच जर का मी PCMC 2 दापोडी टाकलं तर 25 रुपये। रिटर्न हे झालं वन वेचं, जर का तुम्ही रिटर्नवर क्लिक केलं तर 50 रुपये। तर अशा प्रकारचे रेट तुम्हाला या फेअर इन्क्वायरीमध्ये दिसतात। फीडर सर्व्हिसेस, आता ज्या ठिकाणी मेट्रोचे स्टेशन आहे तर त्या ठिकाणाहून तुम्हाला कोणकोणत्या सर्व्हिसेस आहेत, जसं की रेल, बस, कॅब, रिक्षा, बाईक, सायकल आणि अदर्स। दुसरं आहे वन पुणे कार्ड। आता हे वन पुणे जे कार्ड आहे हे अजून सुरू, ही सिस्टीम अजून सुरू नाही झालेली आहे,
तो वन पुणे कार्ड जेव्हा सुरू होईल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी एक कार्ड तुम्ही ॲड करू शकता, म्हणजे त्याच्यात तुम्हाला बॅलन्स टॉपअप करावा लागतो रिचार्ज करल्यासारखं। नंतर आहे एक्सप्लोर पुणे। एक्सप्लोर पुणे याच्यामध्ये तुम्हाला पुण्यामध्ये सगळ्या प्रसिद्ध ठिकाणांची या ठिकाणी माहिती भेटते, तुम्ही सर्च करू शकता। आता समजा सिंहगड फोर्ट आहे, सिंहगड फोर्टला मी क्लिक केलं, याबद्दल थोडीशी माहिती असते। आता समजा तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे अप्पूघर, जर का तुम्ही अप्पूघरवर क्लिक केलं तर इथे तुम्हाला नियरेस्ट स्टेशन दिसते पिंपरी। तेच जर का तुम्ही वरती आगाखान पॅलेसला केलं तर नियरेस्ट स्टेशन आहे कल्याणी नगर, इथून उतरून तुम्ही आगाखान पॅलेसला जाऊ शकता। पुढचं आहे स्टेशन लिस्ट। आता ही आहे स्टेशन लिस्ट। तर तुम्ही बघितलं असेल की आपली जी मेट्रो आहे पुणे महामेट्रो ही दोन लाईनमध्ये विभागली गेली आहे, एक आहे ॲक्वा लाईन एक आहे पर्पल लाईन। जी ॲक्वा लाईन आहे ती आहे वनाज ते रुबी हॉल, ओके, म्हणजे आता करंट ती सुरू झालेली आहे। आणि पर्पल लाईन आहे PCMC टू स्वारगेट, अशी आहे। तर या ठिकाणी सगळ्या स्टेशनची लिस्ट आहे, PCMC संत तुकाराम नगर भोसरी वगैरे हे पर्पलचे स्टेशन आहेत आणि हे ॲक्वा लाईनचे स्टेशन आहेत। मेट्रोचा मॅप, मेट्रो कुठून कुठे जाते तर तुम्ही बघाल तर PCMC वरून ती सिव्हिल कोर्टला येते आणि सिव्हिल कोर्टवरून स्वारगेटला जाते। तर जर का तुम्हाला PCMC वरून जर का तुम्हाला पुणे स्टेशनला यायचं असेल किंवा वणाजला जायचं असेल तर तुम्हाला PCMC वरून सिव्हिल कोर्टला यावं लागतं, तिथून तुम्हाला ॲक्वा लाईनने रामवाडी रुबी हॉल किंवा वणाजला जाता येईल। पुढे आहे हेल्प। तर तुम्ही लॉस्ट अँड फाऊंड तुमची समजा काही गोष्ट वगैरे हरवली तर तुम्ही इथे टाकू शकतात। तिकीट, कॉन्टॅक्ट अस, अबाउट अस, टर्म्स ऑफ सर्व्हिसेस अँड प्रायव्हसी पॉलिसी। कस्टमर केअरला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर इथे फोन नंबर आहे, तुम्हाला पाहिजे ते तुम्ही कस्टमरशी डाऊट विचारू शकता। टाइम टेबल, तर ट्रेनचं टाईम टेबल कसं आहे ते तुम्ही या टाईम टेबल सेक्शनमध्ये जाऊन बघू शकता। तर अशा रीतीने तुम्ही पुणे महामेट्रोचं ॲप वापरू शकता, नक्की यूज करा, तुम्हाला अगदी सोयीस्कर होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, धन्यवाद, नमस्कार, भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।